Hello friends, welcome to the channel Easy Science and Mathematics. In the last video, in the chapter Towards Green Energy, we have learnt about the principle of electromagnetic induction. Now today, we are going to learn thermal energy based electric power station. या आधीच्या व्हिडिओमध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वाचा उपयोग केला जातो हे आपण बघितलं. आज इथे आपण उष्णता ऊर्जेच्या आधारे विद्युत ऊर्जा कशी निर्माण केली जाते ते बघणार आहोत. जिथे अशा पद्धतीने ऊर्जा निर्मिती केली जाते त्याला थर्मल पॉवर स्टेशन असं म्हटलं जातं. नाव इन दिस थर्मल पॉवर स्टेशन टर्बाईन इज रोटेटेड युझिंग स्टीम. वाफेचा उपयोग करून टर्बाईन फिरवले जाते. वॉटर इज हीटेड इन अ बॉयलर युझिंग द थर्मल एनर्जी रिलीज ड्यू टू बर्निंग ऑफ कोल. कोळसा जाळून त्या ठिकाणी पाणी उकळवलं जातं इन द बॉयलरमध्ये. अँड व्हेन वॉटर बॉइल्स स्टीम इज प्रोड्यूस्ड अँड दॅट स्टीम इज प्रोड्यूस्ड टू रोटेट द टर्बाईन. नाव स्टीम ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर इज जनरेटेड. द एनर्जी इन द स्टीम ड्राईव्ह द टर्बाईन. त्या ठिकाणी वाफेमधील जी ऊर्जा आहे त्या आधारे टर्बाईन फिरवले जाते. दस द जनरेटर कनेक्टेड टू द टर्बाईन रोटेट्स. टर्बाईन फिरले की त्याला जोडलेलं जनरेटर त्या ठिकाणी फिरतं अँड इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस आणि विद्युत ऊर्जा निर्माण होते. द स्टीम इज कन्व्हर्टेड बॅक इन टू वॉटर अँड द वॉटर इज रिसर्क्युलेटेड टू द बॉयलर. या ठिकाणी जी वाफ आहे ती वाफ त्याचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतरण केलं जातं. तर अशा पद्धतीने इथे कशी विद्युत ऊर्जा निर्मिती होते ते आपण बघितलं. त्याचा इथे फ्लो चार्ट दिलेला आहे ते आपण बघूया. फ्युएल कोल, बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम. कोळशाचा उपयोग करून बॉयलरमध्ये त्या ठिकाणी वाफ तयार केली जाते. स्टीम टर्बाईन, त्या ठिकाणी स्टीमच्या सहाय्याने टर्बाईन फिरवले जाते. देन विथ द हेल्प ऑफ टर्बाईन जनरेटर इज रोटेटेड अँड व्हेन जनरेटर रोटेट इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. आणि इथे ही जी स्टीम आहे उरलेली स्टीम की जिचा उपयोग झालेला नाही ती जी वाफ आहे त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतरण केलं जातं आणि त्याला कंडेन्सर असं म्हणतात. सो सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. आणि पुन्हा इथे जे पाणी तयार होतं त्याचा पुन्हा वाफ तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. सिन्स थर्मल एनर्जी इज यूज हियर टू जनरेट इलेक्ट्रिकल एनर्जी सच पॉवर प्लांट्स आर कॉल्ड थर्मल पॉवर प्लांट्स. इन थर्मल पॉवर प्लांट्स द केमिकल एनर्जी इन द कोल इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू सेव्हरल स्टेप्स विच आर शोन इन द फिगर. सो हाऊ एनर्जी कन्व्हर्जन टेक्स प्लेस इन थर्मल पॉवर प्लांट द फ्लो चार्ट इज गिव्हन हियर. सी केमिकल एनर्जी इन कोल, कोळशामध्ये असणारी रासायनिक ऊर्जा तिचे रूपांतरण थर्मल एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जेमध्ये केलं जातं कारण वाफ तयार केली जाते. मग त्या वाफेच्या सहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं दॅट इज कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा कायनेटिक एनर्जी इन स्टीम. देन कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड व्हेन टर्बाईन इज रोटेटेड इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. सो दिस इज द फ्लो चार्ट फॉर एनर्जी कन्व्हर्जन इन थर्मल पॉवर प्लांट. नाव हिअर द फिगर ऑफ थर्मल पॉवर प्लांट इज गिव्हन. सी हिअर दिस इज फ्युएल. एअर इज यूज टू बर्न फ्युएल. यू नो द प्रोसेस ऑफ बर्निंग टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ एअर. जळण्याची क्रिया ही हवेच्या उपस्थितीमध्ये होत असते, ऑक्सिजनची गरज असते आणि म्हणून इथे हवेचा स्रोत इथे दिलेला आहे. मग इथे इंधनाचं ज्वलन होतं अँड बिकॉज ऑफ दि बर्निंग फ्युएल वॉटर इज हीटेड. इथे कॉईल दिलेली आहे आणि या कॉईलमध्ये त्या ठिकाणी पाणी गरम होतं आणि मग ती वाफ जी आहे ती या टर्बाईनवर टाकली जाते. त्याचा मोठा झोत या टर्बाईनवर टाकला जातो अँड बिकॉज ऑफ द स्टीम द टर्बाईन रोटेट्स. आता इथे जो कोळसा जळतो त्या ठिकाणी जो धूर तयार होतो किंवा जो वायू तयार होतो तो वायू या चिमणीच्या सहाय्याने बाहेर टाकला जातो. धिस इज स्टॅक, त्याला चिमणी असे म्हणतात किंवा आपण त्याला धुराडं असं म्हणतो आणि त्याच्यामधून ते वायू बाहेर टाकले जातात. कंबशन गॅसेस टू स्टॅक. आणि इथे त्या ठिकाणी या मार्गाने तो धूर बाहेर पडतो. इथे
टर्बाइन आहे, हे टर्बाइन दिलेलं आहे. व्हेन टर्बाइन रोटेट्स द जनरेटर रोटेट्स, इथे जनरेटर त्या ठिकाणी रोटेट होतो आणि जनरेटर रोटेट झालं की तिथे इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. आता इथे हे कूलिंग टॉवर आहे, या ठिकाणी जी उरलेली वाफ आहे ती थंड केली जाते. त्याचप्रमाणे जी एक्सेस वाफ आहे आणि एक्सेस म्हणजे जास्तीची जी उष्ण हवा आहे किंवा वाफ आहे ती इथे या कूलिंग टॉवरमधून बाहेर टाकली जाते. व्हेपर अँड हॉट एअर, इथे कंडेन्सर आहे, दॅट कंडेन्सर कन्वर्ट स्टीम बॅक इन टू वॉटर. उरलेली जी वाफ आहे त्या वाफेचं पाण्यात रूपांतर करण्यासाठी कंडेन्सरचा उपयोग केला जातो. इथे पंप दाखवलेला आहे, इथे पंप दाखवलेला आहे, दॅट विल रेग्युलेट द फ्लो ऑफ स्टीम ॲज वेल ॲज वॉटर. तर अशा पद्धतीने ही थर्मल पॉवर प्लांटची रचना आहे. आता याच्यात नेमकं काय होतं ते आपण बघणार आहोत. आफ्टर कंबशन ऑफ फ्युएल, हिअर फ्युएल यूज इज कोल, इथे कोळशाचा वापर केलेला आहे. इन द बॉयलर द एमिटेड गॅसेस आर रिलीज टू द ॲटमॉस्फिअर थ्रू व्हेरी हाय टॉवर. आपण आत्ताच बघितलं की त्या चिमणीच्या साह्याने, म्हणजे हा जो मनोरा आहे त्या मनोराच्या साह्याने एक्सेस गॅसेस हे बाहेर टाकले जातात. वन्स द टर्बाईन इज रोटेटेड युझिंग द स्टीम ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर, स्टीम टेम्परेचर अँड प्रेशर डिक्रीजेस. वाफेच्या साह्याने जेव्हा टर्बाईन फिरवलं जातं तेव्हा उरलेली वाफ जी आहे त्याचं तापमान आणि दाब हा कमी होतो. धीस स्टीम इज कन्व्हर्टेड बॅक टू वॉटर बाय टेकिंग आउट हीट फ्रॉम इट. आणि ती जी स्टीम आहे उरलेली ती पुन्हा पाण्यामध्ये त्याचं रूपांतरण केलं जातं. This is done in the condenser using water in the cooling tower. The water in cooling tower is circulated through the condenser. हे कंडेन्सर जे आहे त्यामध्ये वाफ थंड करण्याची प्रक्रिया होते. मग वाफ थंड करण्यासाठी जे पाणी लागतं ते या कूलिंग टॉवरमधनं प्रोव्हाइड केलं जातं. द वॉटर इन कूलिंग टॉवर इज सर्क्युलेटेड थ्रू द कंडेन्सर. हीट एनर्जी इन द स्टीम इज गिव्हन टू द वॉटर अँड स्टीम कंडेन्सेस बॅक टू वॉटर. वाफेची उष्णता ऊर्जा ही पाण्याला दिली जाते आणि त्याच्यामुळे स्टीम जी आहे ती कंडेन्स होते, म्हणजेच त्या वाफेचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतरण होतं. द हीट ॲब्सॉर्ब बाय द वॉटर इज देन रिलीज टू ॲटमॉस्फिअर थ्रू व्हेपर अँड हीटेड एअर थ्रू कूलिंग टॉवर. आणि कूलिंग टॉवरच्या वरच्या भागामधून ही जी हीटेड व्हेपर आणि वॉटर आहे ते बाहेर पडतं. अल्दो थर्मल पॉवर जनरेशन इज अ मेजर वे ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन टुडे, इट सफर्स फ्रॉम सर्टन प्रॉब्लेम. आज आपल्या देशामध्ये थर्मल पॉवर प्लांट आहे, उष्णतेच्या सहाय्याने विद्युत निर्माण करणारी केंद्र आहे, परंतु त्याच्या काही समस्यासुद्धा आहेत. नाउ व्हॉट आर द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द थर्मल पॉवर प्लांट? द प्रॉब्लेम्स आर, फर्स्ट इज एअर पोल्युशन ड्यू टू बर्निंग ऑफ कोल, कोळसा जळल्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. बर्निंग ऑफ कोल रिझल्ट्स इन एमिशन ऑफ गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड अँड नायट्रोजन ऑक्साईड व्हिच आर हार्मफुल टू द हेल्थ. कोळसा जेव्हा जळतो त्यामधून हे वायू बाहेर पडतात, कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड, आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. सेकंड प्रॉब्लेम इज दॅट along with the emission of gases due to burning of coal, soot particles are also released. Soot particles jala apan kajali ase mhanto, carbon che kan he tyatun bahar padtat into the environment. Vatavaranamade paryavaranamade he soot particles mhanje kajali che kan sodle jatat. This may cause serious health problems related to the respiratory system ani tyachyamule श्वसन संस्थेशी संबंधित, रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसनसंस्था, श्वसनसंस्थेशी संबंधित समस्या निर्माण होतात. थर्ड प्रॉब्लेम इज दॅट द रिझल्ट्स ऑफ फ्युएल यूज इन दिस मेथड, दॅट इज कोल, हिअर कोल इज यूज ॲज द फ्युएल अँड द कोल द स्टोरेज इट इज लिमिटेड, द रिझल्ट्स आर लिमिटेड, कोळशाचे साठे हे मर्यादित आहेत. Therefore, in future, there will be limitations on the
अवेलेबिलिटी ऑफ द कोल आणि भविष्यामध्ये कोळसा उपलब्ध होण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. या थर्मल पॉवर प्लांटशी रिलेटेड समस्या आपण बघितल्या. इथे या चौकटीत विविध राज्यांमधील थर्मल पॉवर प्लांट कुठे आहे आणि त्यांची कपॅसिटी काय आहे हे इथे दिलेलं आहे, ते तुम्ही वाचायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.